तुला आता अंतर्बाह्य सजायचंय आणि तुला सजलेलं मला पाहायचंय. नाही जी नग, तुम्ही कुणीही हिचं ऐकू नका. हिने हे सगळं परिधान केलं पाहिजे. नाही नाही नग. चल्लम्मा, तू माझ्यासाठी एवढंही नाही करणार? नाही जी, तुमच्यासाठी जे उभे दे. तुझ मन कसं वळवायचं हे मला कळत. तू आता हे सगळे वस्त्र अलंकार परिधान कर, मी येते तुला सजवाय. तुझं आसन दरबारात लागलंय का हे पाहून आले. आले राजकुमारी. अव काहीतरीच गोळ डोसक्यात घेऊन बसल्यात राजकुमारी. मला शोभतील काही वस्त्र? अजिबात नाही. सोन्याचं कोंदण हिऱ्याला शोभून दिसत आणि तसही माकडाला कितीही भरसरी वस्त्र चढवले आणि सिंहासनी बसवलं ना तरी त्याला काय राजा म्हणत नाही कोणी. नाही तर काय. आणि शाही वस्त्र राजपुत्रांना आणि राजकुमारींना छान दिसतात, तुझ्यासारख्या पाड्यावरच्या घाणीला नाही. तिकडे स्वामी, संमोहिनी, आज आपला विजयोत्सव असेल. काही पळात रेणुका राजवाड्या बाहेर येईल आणि मृत्यूला घट्ट मिठी मारेल. रेणुका राजवाड्याच्या बाहेर येईल अशी सगळी व्यवस्था आपण केली आहे. सगळे फासे आपल्याला अनुकूल असे पडले आहेत. ह्या रेणुकाच्या हातातील रक्षक धागाही गेलाय. आता तिला कोणीही वाचवू शकणार नाही. फक्त रेणुकाने राजवाड्याच्या बाहेर यावं. पण ती येईल का बाहेर? म्हटलं ना, सगळे फासे आपल्याला अनुकूल आहेत. तिच्या मृत्यूची घटिका भरत चालली आहे याचे संकेत आहेत. रेणुका, तुला राजवाड्याच्या बाहेर यावंच लागेल. कधी कधी एकदा रेणुकाचा संहार करतोय असं झालंय. फक्त तू राजवाड्याच्या बाहेर ये. तुझा अध्याय संपवायचाय मला. स्वामी, मला वाटतं ती नाही येणार बाहेर. आपण आज जाऊ. आज जाऊन काय साध्य होणार आहे? तिथे गवाक्षाच्या तावदानातून सूर्यप्रकाश आत येत असेल तिथे तिला आपण गाठू. आणि आपण आत गेलो तर आपल्याला कळेल तिचं काय सुरू आहे. त्याप्रमाणे आपल्याला आपला व्यूह ठरवता येईल. पटतंय तुझं म्हणणं, पण स्वामी आपल्याला वेळ दौडून चालणार. रेणुका सावध होण्याआधी आपल्याला आपलं इप्सित साध्य करावं लागेल. ठीक आहे, राजवाड्यातून संपूर्णच तिला आपण बाहेर येऊ. आणि तसंही शत्रूला त्याच्या घरात घुसून मारण्या इतकं शौर्य कुठलंच नाही.